नका करू अपमान माझा म्हणून मला बळी राजा, नाही कोणी वाली मला, एकाकी जगतो मी माझा। रक्ताचं पाणी करून आजही पीक मी जगवतो, आणि सोसाट्याचा वारा मात्र रात्रीतून सार काही वाहून नेतो। काळ्या आईची सेवा करण्या बळ दे देवा मला, संकटाच्या वेळी मात्र तुमच्या मदतीची साथ हवी मला। हे उसावाला गण गोत सार आधार कुणाचा नाही, भेगाडला भुई परी जीना अंगार जीवाला जाई, बळ दे झुंजायाला किरपेची ढाल दे, इन विती पंच प्राण जिव्हारात ताल दे, कर बल रान देवाच आल शिवार तरी नाही धीर सांडला। अशीच अवस्था शहादा तालुक्यातील सुसरी धरणालगत असलेल्या शेतकऱ्यांची झाली आहे। पाणी शेतात जात असल्याने शेतकऱ्यांवर कंबरे एवढ्या पाण्यात उतरून कापूस वेचणी करण्याची वेळ आली आहे। याकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे। रस्ता पाण्याखाली गेल्याने गोदीपूर व नवलपूर शिवारात जाण्यासाठी शेतकऱ्यांना 4 ते 5 किलोमीटरचा फेरा मारून जावे लागत आहे। ब्राह्मणपुरी येथील शेतकऱ्यांची शेती सुसरी धरणालगत आहे। धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने धरणातील पाणी शेतशिवारात येऊन पाणी साचून पिकं खराब होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते। ब्राह्मणपुरी येथील शेतकरी लिमजी छगन पाटील यांचे सुसरी धरणालगत गोदीपूर शिवारात शेती आहे। त्यांनी आपल्या 3.5 एकर क्षेत्रात कापसाची लागवड केली होती। सुसरी धरणाचे पाणी थेट शेतात साचल्याने कापूस पिकांचे नुकसान होत आहे, तर काही प्रमाणात हाताशी आलेल्या कापसाची वेचणी स्वतः शेतकऱ्यांना धरणाच्या पाण्यात जीव धोक्यात टाकून करावी लागत आहे। धरणाचे पाणी शेतात साचून शेतकऱ्यांचे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर नुकसान होते। काही शेतकऱ्यांना सुसरी धरणात शेती गेल्याने त्यांना त्याचा मोबदला काही प्रमाणात मिळाला, तर काही शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। त्यातच पेरणी केलेल्या पिकांमध्ये पाणी साचून नुकसान होते, त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचा मोबदला देण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, शहादा।